मान केला जातोय त्यांचे देखील मनापासून हार्दिक स्वागत. सामना लगेच सुरू करायचं पंचाने विनंती करू आपण. दोन्ही संघांना विनंती, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम नाउ. बगेश आपणास विनंती आहे की आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते आपण स्वीकारावं. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दर्शन पाटील, एक षटक 5 धावांमध्ये 3 गडी बाद केले आणि 7 चेंडूमध्ये 27 धावा, ऑल राऊंड फॅबुलस परफॉर्मन्स. सो आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव अ कलेक्टेड अवॉर्ड. येस, बागेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय ज्या बागेशनं शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी करून आज सामना जिंकून दिलाय, वाघिलवडे संघाचं अस्तित्व कायम ठेवलंय या स्पर्धेमध्ये, त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. दर्शन याच्यासाठी दर्शन पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सुरेजी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण दर्शनला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा. दर्शनला बघू शकाल आपण स्क्रीनवरती, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारणं. वेल प्लेड निले दर्शन, वेल प्लेड, यू प्लेड व्हेरी वेल अँड युअर फॅबुलस परफॉर्मन्स वॉज व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट दर्शन फॉर द नेक्स्ट मॅच. परशुराम भगत साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठ यावं, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. निलेश शिंदे मित्र परिवार त्यांना देखील विनंती करतोय आपणही व्यासपीठ यावं, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय पोलीस बॉट्स संघटनेचे सर्व सहकारी आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील व्ही आय पी डाईसवरती यावं आणि स्थानपण बाबा. निलकंठजी पंडित यांचं मोठे जुळे आगमन झाले शिवसेनेचे कार्यकर्ते, मी विनंती करेन की त्यांचा देखील सन्मान केला जाईल. या मंचावरती तापा येत असताना सर्व मान्यवरांचा, त्यावर समवेत आपल्या महिला भगिनी या देखील येत असताना, या सर्वांचा आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो, विश्वास भगत साहेब या व्यक्तिमत्वानं मागच्या 15 वर्षामध्ये सरपंच पद भूषवलंय, एक रुबाबदार सरपंच पद भूषवलंय त्यानं, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मी मगाशी देखील म्हटलं होतं बागेश आपले 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जावं. बागेश प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्टिव्ह अवॉर्ड, कलेक्टिव्ह रिवॉर्ड, सॉरी. बागेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते देखील आपण घेऊन जावं. बागेश उसरलीचे माजी सरपंच सन्माननीय हरीश्वर साहेबांच्या वतीने देखील तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. साहेबांना विनंती करा आपल्या शुभास्ते आपण त्यांना हे 1000 रुपये द्यावे. वेल प्लेड भावेश, अभिनंदन अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन. या नाव बॅक टू क्रिकेट, आपण वळूया पुढच्या सामन्याकडे, शेवटचा सामना सुपर 8 चा, त्यानंतर आपण सुपर 4 मध्ये वळणार आहोत. पहिली उपांत्य सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल, नंतर मात्र फायनल. हा उपांत्य फेरीचा सामना आपण एन्जॉय करूया. या आपण वळूया सामन्याकडे, या ऐकूया आपण रोशन पाटील तारा यांना आपण ऐकूया अत्यंत गोड आवाज मराठीचा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सुपर 8ची आता अंतिम लढत आणि इथे फटका फसला आणि बिग विकेट पहिल्याच बॉलवरती मात्र हा विकेट मिळाला या ठिकाणी हरेश केणी या गोलंदाजाला आणि खेळाडू बाजाला. इथे तुम्ही पाहताय आतिश ठाकूर बिग विकेट आणि गोल्डन डकचा शिकार झाला केगाव संघाचा हा खेळाडू आतिश ठाकूर. थँक्यू. सन्माननीय रोशनजी म्हात्रे कोलीकुपर नगरीचे आमचे मान्यवर यांचं तर शुभागमन. त्यांना विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावरती, मंचकावरती आमची नारी शक्ती आणि त्याचबरोबर आमचे सर्व सन्मान्य पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना सरपंच चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व आणि आजच्या रात्रीतला खरं तर सुपर 8चा हा शेवटचा सामना आहे. यानंतर सामना असेल सेमीफायनल नंबर 1, उपांत्य फेरीची पहिली लढत आणि संघ असेल जहनुमान देवत विपक्ष रणजित एंटरप्राइजेस साई. धनंजयजी घाटे आणि योगेश पाटील या दोन्ही सन्मान योगेश परदेशी या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण यायचा व्यासपीठावरती. आदरणीय धनंजयजी घाटे आणि योगेश परदेशी या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण यायचा टॉस खरं तर आमच्या अतिथी मंचावरती. आपलं स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे संदेश ठाकूर.
ओवर द विकेट सेंसेबल क्रिकेट मैदान मध्ये आता प्रतीक्षा माध्यमातून सन्मान दिला या बॉलला आणि सिंगल ने मात्र इथे स्ट्राइक रोटेट केली टीमचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना हा खेळाडू एक रन्स मात्र धावफलकावर मान लागताना पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ उसारली खुर्द आयोजित सरपंच चषक 2022 चं हे भव्य दिव्य पर्व आणि आज अंतिम रात्रीमध्ये आहोत. प्रेक्षकांची आलोट गर्दी आणि मागचा सामना आपण पाहिला हाय व्होल्टेज अप्रतिम लढत मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले मोरिया पसपे आणि त्याचबरोबरीने तुम्ही पाहिला संघ खरंतर प्रेसी एंटरप्राइजेस KDH वाघीलबाडा या दोन टीमच्या दरम्यानची लढत. ओवर द विकेट इनफील्डच्या वरून हा फटका डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत राकेश आणि चांगली फिल्डिंग विसेपमध्ये हा फटका होता अगदी थर्टिया सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 9 शतरक्षक पाहायला मिळतील आणि 2 शतरक्षक थर्टिया सर्कलच्या बाहेर एक मिडविकेट आणि त्यानंतर तुम्ही पाहताय लॉंग ऑफ रिझनकडे आणि त्याच क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला चांगला बॉल डिलिव्हर केला हरेश केणी या गोलंदाजाने अतिशय अनुभवी असा हा गोलंदाज या टीमचा आहे आणि सोबत आमचे स्कोरर उमेश आदा हे देखील चिंचपाडा गावाला बिलॉंग करतात त्याचबरोबर आमचे मित्र समालोचक संदीपन केणी यांचाही आम्ही आवाजून उल्लेख करू. सातत्याने चांगलं योगदान राहिलं टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन क्षेत्रामध्ये संदीप केणी यांचं आणि देवांश इलेवन चिंचपाडा म्हटलं की आदरणीय शशिकांतजी भोईरसाहेब हे नाव आम्ही प्रामुख्याने घेऊ कारण ज्यांच्या माध्यमातून वेळोवेळी मात्र स्पर्धेचं आयोजन इथे मोठा फटका बॉलला उडवला लॉंग ऑफ रिझनच्या वरून खरं तर ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषा पार प्रतीक्षा बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. निर्मल रेसिडेन्सीचे प्रोप्रायटर आदरणीय निलेश शिंदे साहेब विजय पाटील साहेब किरण घरत साहेब या सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. प्रतीक ठाकूर हा खेळाडू टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली आहे गलीमध्ये बॉल चालला होता त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण करणं प्रयत्न डावाला कशा रीतीने पुढे घेऊन जायचं हे खरं तर तुम्हाला शिकायला मिळेल प्रतीक ठाकूर रूप गुड्डू या खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला धावसंख्येचा आपण विचार केला धावा धावफलकावरती आहे 1 गडी बाद 9 धावा. या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय माननीय विश्वास भगत साहेब सरपंच महोदय खरंतर विश्वास या नावाचा अर्थ जर आपण पाहिला विविधतेने नटलेल्या या समाजात विश्वासार्थ सेवा करणारे आपले नेते सन्माननीय सरपंच विश्वासजी भगत साहेब श्वासात शेतकरी कामगार पक्ष ध्यासात समाजाची धोरणा आखणी करणारे आपले नेते सन्माननीय सरपंच विश्वासजी भगत साहेब सतत कला क्रीडा सांस्कृतिक वारसा पुढे चालवत उसारली खुर्द गावाचं नाव रायगडच्या क्षितिजावर लाल सलाम ठोकत ध्येयव्याप्ती करणारे आपले नेते सन्माननीय विश्वाजी सरपंच साहेब यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं या समाजाला क्रीडा क्षेत्राला त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग असं हे असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विश्वाजी भगत साहेब यांचा आवाजून उल्लेख करूया कारण 8व्या पर्वामध्ये सध्या आपण आहोत आणि आज मात्र अंतिम रात्रीमध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती मोठ्या संख्येने पाहायला मिळेल हे खरं तर या स्पर्धेत यश आहे आणि त्याचबरोबर मागचा सामना आपण पाहिला हाय व्होल्टेज जवळजवळ 2500 जास्त विभस त्या सामन्याचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेताना आपण पाहिले सफल झाले त्यानंतर मात्र आपला ट्रेडमार्क शॉट भरपूर मागे गेले त्यानंतर मात्र बॉलला फिरवलं सरळ लॉंग लेग क्षेत्राच्या वरून आउट ऑफ द पार्क 6 धाव्यासाठी आला षटकार. थँक्यू. बघा जयहनुमान देवत आणि रणजित इंटरप्राइजेस साई या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी. खास करून देवत संघाला विनंती आपण वेळेवरती ते रिपोर्टिंग करा. आदरणीय अनिलजी भोईरसाहेब केबल नेटचे ओनर चिंचपाड्याची त्यांना विनंती आपण केली या बासबेटावरती. इथे हा व्हाईट बॉल आहे उजव्याशीच्या बाहेर जाणार चेंडू पंचाने मात्र व्हाईट घोषित केला त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरं तर केगाव टीमला. चला आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करूया खास करून जयहनुमान देवत आपण जास्त वेळ घेत आहे त्यामुळे कॅप्टन पहिलं सत्र जसं संपेल तसं आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. रणजित एंटरप्राइजेस साई विपक्ष जयहनुमान देवत या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मुन्नाभाई सुरदे खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत घर बसल्या. आदरणीय जीवन गाभण वाघीलवाडा टीमचे लिजन खेळाडू
सध्या ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पण त्यांना साधारण प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलं आहे. त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती, कारण सध्याच्या घडीला वागीलवाडा संघ तुम्ही पाहता चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ज्यामध्ये युवकांचा भरणा आहे आणि खास करून लालचंद आणि जीवन या दोन नावांचा उल्लेख केला जाईल, ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मात्र या सर्व संघाने उभारी घेतली आहे, संघातील खेळाडूं उभारी घेतली आणि आज त्यांच्या माध्यमातून मात्र हा संघ सुपर फोरमध्ये दाखल होताना आपण पाहिला. अनिल भोईर साहेब खरं तर केबल नेटचे प्रोप्रायटर आहेत चिंचपाड नगरीचे, आणि त्याचबरोबर रोहनजी मात्रे कोलिकोपरचे आमचे मान्यवर. या खरं तर पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आहे. धावा दहा फलकावरती आहेत या ठिकाणी 17 गडी बाद झालेत एक, आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूरकडून होत असताना खराब चेंडूवरती आक्रमण आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना आपण पाहिलं. खरं तर मैदानामध्ये प्रतीक ठाकूर या खेळाडूला आदरणीय जीवन गावण बागलबाडा संघाचे सिनियर खेळाडू त्यांची उपस्थिती, फुटवर्कचा वापर यावेळेस देखील लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफ रिझनकडे, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र हा चौकार मिळतो बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमला रोहनच्या माध्यमातून, मात्र ही मिसफिल्डिंग. हा चौकार आलाय आणि चार धावा मात्र मिळतील. आदरणीय गणू साऊ साहेबांचं देखील शुभ आगमन, आणि मी विनंती करेन जीवनजी गावण यांना आपण देखील या वासवरती विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चांगले पंच देखील आहेत आणि चांगलं कार्य क्रीडा क्षेत्रामध्ये राहिलं आहे. दादांना विनंती आपण यायचा व्यासपीठावरती, आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय गणू साऊ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण घेत आहोत. जीवन गावण यांचा फटका चांगला होता लेफ्ट केला बॉलला आणि इथे मात्र बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, 6 धाव्यासाठी आलाय हा षटकार. छक्का त्याने ठोकला, अरे बॉल उडाला, बॉल उडाला आकाशात, आमचा बॅटमन पिसाटीला. थँक्यू. तर व्यासपीठावरती गणू सावंत साहेबाच्या शुभ हस्ते. खरं तर या ठिकाणी जीवन गाबण वन ऑफ द लिजन, खरं तर अनुभवी खेळाडू आणि त्याचबरोबर ऑफिशियल पंच म्हणून सध्या भूमिका साकारत आहेत, त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते, धीम्यागतीने टाकला बॉल, फ्लॅटेड डिलिव्हरी आणि त्यानंतर मात्र बॉल निघून चालला शॉर्ट थर्डमॅनला. दोन षटकं संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर केगाव टीमची धावसंख्या स्कोरकार्डवरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 28 धावा. या ठिकाणी आमच्या व्यासपीठामधी महाराष्ट्र पोलीस खरंतर बॉईज संघटना, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पनवेल रायगडचे आमचे सर्व सन्मान्य मान्यवर आदरणीय किशोरजी बाजेसाहेब अध्यक्ष पनवेल तालुका, आदरणीय अतिश तेपगुडे साहेब रायगड संघटक, आदरणीय विक्रम साबळेसाहेब पनवेल शहर अध्यक्ष, आदरणीय गणेश काळेसाहेब पनवेल तालुका सचिव, त्याचबरोबर आदरणीय महेशजी गाडगेसाहेब पनवेल तालुका सचिव, आदरणीय विनय सोमणे साहेब पनवेल तालुका युवा अध्यक्ष, अभिषेक लुधबे या साहेब पनवेल तालुका उपयुवा अध्यक्ष, त्याचबरोबर प्रसन्न राजपारकर साहेब उपतालुका खरं तर कोषाध्यक्ष पनवेल, प्रकाश चव्हाण साहेब ग्रामीण उपतालुका अध्यक्ष, शुभम भगत साहेब पनवेल संपर्क प्रमुख, प्रथमेश चौरासिया साहेब उसारली संघटक आणि त्याचबरोबर आमचे नारी शक्ती या ठिकाणी शर्वरी महाडिक पनवेल शहर अध्यक्ष, त्याचबरोबर संघमित्रा हिवाळे पनवेल तालुका संघटिका, स्वप्नाली देसाई पनवेल शहर उपाध्यक्ष, या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो आणि यानंतर आपण अतिथी सन्मानाकडे देखील वळणार आहोत. पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमचे सर्व सन्मान्य पाहुणे माजी सरपंच हरीश भगत साहेब, नेहमी त्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलं आहे. यॉर्कचा प्रयत्न होता आणि यावेळेस तुम्ही आता थोडे पुढे आलो ते खेळाडू, त्यानंतर मात्र यष्टीरक्षक तुम्ही आता स्वतः अर्जुन आहे त्या ठिकाणी, त्याला मात्र बीट केला बॉल नाही. त्यानंतर मात्र बाईची रन आली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमला धावसंख्येत वाढ, 10 फलकावरती आहे 29 गडी बाद 1. मागचा सामना आपण पाहिला हाय व्होल्टेज ड्रामा, खरं तर अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष आणि असं म्हटलं तर नेवर गिव अप, हार कधी मारू नका आणि तेच मात्र केलं खरं तर प्रेसिडेंटर पाजेस KDH बागीबाडा टीमनं. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला आणि बलाढ्य मोरिया 11 प्लस पे टीमला मात्र पराभूत केलं KDH बागीबाडा टीमने आणि सुपर फोरमध्ये त्याने प्रवेश केला आहे. आता इथून एक संघ आपल्याला सुपर फोरमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी विनंती असेल रणजित एंटरप्राइजेस साई टीमचा कॅप्टन अनिकेत आणि एका बाजूनं जर्मन
देवत टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे, कारण उपांत्य फेरीचा हा पहिला सामना असेल, सेमीफायनल नंबर वन. 36 संघांमधून आता 4 संघ आपल्याला सुपर फोरमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. साई टीम कॅप्टन इथे अवेलेबल आहेत. मी विनंती करेन देवत टीमच्या कॅप्टनला, आपण देखील या व्हाईट बॉल अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमला. सन्माननीय माजी सदस्य परशुराम भगत साहेब आणि आदरणीय अरुण भगत साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण यायचा व्यासपीठावरती. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा कवरच्या दिशेमध्ये हा फटका. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी प्रतीक ठाकूरचं ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका साकारत असताना. आणि उरण तालुक्याचा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकंदरीत विचार केला तर या तालुक्याने अनेक असे कोहिनूर खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला दिले, त्यामधला हा प्रतीक ठाकूर आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो किंवा लीग स्टेजला कोणत्या सामना स्पर्धा असो, प्रत्येक वेळी मात्र चांगलं योगदान या खेळाडूचं आपल्या टीमसाठी राहिलं आहे आणि आपल्या व्यावसायिक संघासाठी देखील राहिलं आहे. आणि आज देखील कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना, कारण पहिला धक्का शून्य धावसंख्येत बसला, त्यानंतर मात्र डावाला सावरत हा पुढे गेला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या वरून मात्र बॉल चालला लाँग ऑफ रिझनच्या बाहेर. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं कारण इथे लाँग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून मात्र हा फटका चार धाव्यासाठी आला चौकार. मराठी भाषेचा बुलंदा वाजत आणि ग्राउंडवर तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर, तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. यस, थँक्यू. आणि हा चौकारला आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतील 35. चांगल्या पद्धतीची रणनीती, सुरुवातीला धक्का, त्यानंतर मात्र खरंतर त्या धक्कातून सावरत मात्र असताना हे दोन्ही खेळाडू संदेश ठाकूर आणि प्रतीक. स्विचचा प्रयत्न, हा फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक जज करतो बॉलला आणि त्यानंतर छेल देखील सुटले. हरेश केणी या खेळाडूकडून अपेक्षा नव्हती आणि त्याच्या हातातून मात्र हा चेंडू निसटला आहे आणि इथे मात्र जीवनदर मिळाला संदेश ठाकूर या खेळाडूला. आदरणीय योगेश परदेस साहेब आणि आदरणीय धनंजय घाटे साहेब यांना विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती आहात. खरं तर आपलं पुन्हा एकदा आम्ही शब्दसुमनं स्वागत करतो आणि त्यानंतर या षटकानंतर आपण लगेच अतिथी सन्मानाकडे वळणार आहोत. मंचकावरती विविध क्षेत्रातील आमचे मान्यवर मंडळी आपण पाहिलं, गेल्या 5 रात्रीमध्ये खरं तर ओंकार असं आयोजन तुम्हाला रायगडमध्ये कुठंच पाहायला मिळणार नाही आहे. ज्या स्पर्धेमध्ये मान्यवरांची एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती आणि खरं तर ही फ्लड लाईट्स मगाशी ओंकार देखील उल्लेख केला, खरं तर टाचणी जरी मैदानाच्या आतमध्ये पडली तरी आती देखील अगदी नजरेमधील एवढा चांगला उजेड या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आपण फ्लड लाईटमध्ये आहोत आणि सर्व खेळाडू मात्र चांगला आनंद इथं मिळतो या स्पर्धेचा. तर जाऊया आपण अतिथी सन्मानाकडे. आपण पाहतो आमची नारी शक्ती तर आपण इथे सन्मान घेतो आदरणीय शर्वरी महाडिक मॅडम, पनवेल शहर अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, त्यांचा आपण इथे सन्मान घेतो. त्यांना विनंती आहे आपण आमच्या खरं तर सादरीकरण कक्षामध्ये या आणि हा सन्मान करतील आदरणीय भगत साहेब, रोहिदास भगत साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतो आहे. आणि इथे हा फटका, खरं तर अजून एक षटकार येतो बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमसाठी. संदेश आणि प्रतीक हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आता तळ ठोकून उभे आहेत आणि एका बाजूनं धावा देखील मोठ्या संख्येने येत असताना आपण पाहिल्या. 6 धावा आल्या आणि धावसंख्येत वाढ. आदरणीय शर्वरी महाडिक मॅडम, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पनवेल शहर अध्यक्ष, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. खरं तर शासनाच्या वतीनं 50% आरक्षण आता महिलांना मिळालं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मात्र अग्रेसर असणाऱ्या सर्व आमच्या महिला भगिनी. त्यानंतर पनवेल तालुका संघटिका संघमित्रा हिवाळे मॅडम, आदरणीय संघमित्रा हिवाळे मॅडम यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानात स्वीकार करावा. सन्माननीय संघमित्रा हिवाळे मॅडम यांचा इथे सन्मान करतो. करता दुसऱ्या रात्रीमध्ये ओंकार इथे लेडीजचा सामना झाला, लेडीज क्रिकेट एक मॅच झाली होती आणि अख्खं आमचं हे व्यासपीठ जे नारी शक्तीनं भरलं होतं मोठ्या संख्येने आपण पाहिल्या, त्यांचा देखील विशेष सन्मान इथे करण्यात आला होता. तत्पूर्वी आपण संघमित्रा हिवाळे मॅडम पनवेल तालुका संघटिका त्यांचा आम्ही इथे सन्मान घेतो आणि त्यानंतर आदरणीय स्वप्नलिताई देसाई मॅडम यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानात स्वीकार करावा. पनवेल शहर उपाध्यक्ष स्वप्नाली देसाई मॅडम यांचा इथे सन्मान केला जाईल, त्यांना विनंती आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चौथं षटक मार्गस्थ आणि पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतो आहे सूरज बोईर. धावसंख्येचा आपण विचार केला, धावा
धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 43 लॉस ऑफ वन विकेट. अखेरच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आला कॅप्टन प्रतीक. इथे फिरून मारला बॉलला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने. खरं तर या खेळाडूचा हा फेवरेट झोन आहे आणि स्ट्रॉंग झोन असं देखील म्हणावं लागेल, कारण अशा पद्धतीने मात्र नावडे संघाच्या अगेन्स्ट निरे नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूनं लगातार 5 षटकार लगावत एकाच षटकामध्ये 30 धावा असताना त्या धावा खुटून काढल्या होत्या असा हा खेळाडू. आणि त्याच्या बॅटमधून आता आला हा षटकार केगाव टीमला. 49 रन धावफलकावरती आहेत या षटकातील. आता खरं तर पहिल्या सत्रातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी जयहनुमान देवत टीमचा कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच इथे रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा फिरून मारल्या बॉलला अर्जुनच्या आवाक्याच्या बाहेर. खरं तर संघनायकाला आता एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, कारण त्या दिशेने तुम्हाला डीपमध्ये क्षेत्रफळ तैनात करावा लागेल. कारण प्रतीकला जर का तुम्ही तिथे मौका दिला तर नक्की तो चौका मारेल आणि त्याच्या बॅटमधून मात्र आता हे मोठे फटके आले. हा चौकाराला धावसंख्येत वाढ, अर्धशतक पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या केगाव टीमचं धावफलका धावा आहेत त्या म्हणजे 153 धावा. 53 रन स्कोर कार्डमध्ये आहेत आणि खरं तर या स्पर्धेमध्ये रन्स लीडमध्ये मात्र हा खेळाडू नक्कीच अव्वलस्थानी जाईल, कारण हळूहळू मात्र धावांची गती त्याने वाढवली आहे. एका बाजूनं संकेत मोकळचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. आता देवांश 11 चिंचपाडा संघासमोर एक मोठी अग्निपरीक्षा असेल. इथे मान्यवरांचा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र पोलीस भविष्य संघटनाचे सर्व आमचे पदाधिकारी संयुक्तरित्या मात्र त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठामध्ये केला जातोय. आमचे आयोजक विश्वाजी भगत साहेब त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या वतीनं आज सन्मान इथे होत असताना आमच्या खरं तर स्कीमध्ये तुम्ही पाहताय. त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. धाबा धावफलकावरती आहेत 55 आणि पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 55 रन स्कोर कार्डमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा त्या प्रतीक स्ट्रायकिंग एंडला. सूरजचा हा फुल टॉस बॉल दिशा दिली आहे, डीपमध्ये आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. अर्जुन परदेशी स्ट्राईक हवी आहे प्रतीकला आणि इथे मात्र काय घडलंय बघा. पंचांचा आता निर्णय ना अपेक्षित असेल, कारण संदेशनं केली घाई होती त्यामुळे कदाचित स्ट्राकिंग एंडला प्रतीकला देखील बाद व्हावं लागेल. बघूया निर्णय प्रलंबित आहे तिसऱ्या पंचांकडे, आपण योग्य निर्णयाची प्रतीक्षा करूया. तत्पूर्वी सन्माननीय योगेश परदेशी साहेब आणि त्याचबरोबर धनंजय घाटे साहेबांचा आपण इथं सन्मान करत आहोत. आदरणीय योगेश परदेशी साहेब आणि धनंजय घाटे साहेब यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. खूप मोठ्या संख्येने मात्र इथे आज मान्यवरांची उपस्थिती आणि महाराष्ट्र पोलीस भविष्य संघटना पनवेल रायगड यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आणि भरपूर चांगलं योगदान करतं आपल्या मात्रामध्ये राहिलं आहे. चला थर्ड अंपायरसाठी बघा. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित आहे, कारण बोराडे साहेब आपण या आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही हे देखील पाहायचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र पोलीस भविष्य संघटना ग्रुपचा आभार व्यक्त करूया. आमच्या स्क्रीनमध्ये योगेशजी परदेशी आणि धनंजय घाटे साहेब यांचा इथे सन्मान होतो आहे. त्याला तदनंतरचा सामना असेल सेमीफायनल नंबर 1 जयनमान देवत विपक्ष रणजित एंटरप्राइजेस साई या दोन्ही कॅप्टनला आम्ही इथे इन्व्हाइट करतो आहे. स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू बाद आहे प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील, कारण तुम्ही बाद आहे अगदी स्ट्रायकिंग एंडला हा रनआउट खेळाडू झाला आहे आणि त्यावेळेस मात्र क्रॉसिंग झाली नव्हती. जर का क्रॉसिंग झाले असेल कदाचित प्रतीकला बाद व्हावं लागलं असं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला चौथ्या क्रमांकावरती पियुष ठाकूर, टीममधला सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा धावफलकामधी 55. खरं तर चिंचपाडा संघाची स्ट्रेंथ आपण पाहिली तर बॅटिंग 56 रन्स आहे स्कोर कार्डची, माफी असावी, बॅटिंग स्ट्रेंथ चांगली आहे. त्यामुळे या संघाला बॅटिंग करताना तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. निर्मल रेसिडेन्सीचे प्रोप्रायटर आदरणीय निलेश शिंदे साहेब, विजय पाटील साहेब, किरण घरस साहेब या मान्यवरांचं पुन्हा एकदा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सर्वप्रथम शब्द सुमनानं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि बोलतोय पुन्हा एकदा मॅचकडे. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, ब गटातील हे 2 संघ सुपर एटचे लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. लोवा फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळले, प्रयत्न जरूर केले सूरजने त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल मात्र निघून झाला सरळ लॉंगाच्या दिशेमध्ये. त्यानंतर मात्र आली सिंगल स्ट्राईक हवी होती प्रतीकला, तो मात्र आता खेळाडू आला स्ट्रायकिंग एंडवरती. आतापर्यंत प्रतीक वैयक्तिक 12 बॉल
29 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि तो खेळाडू मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 57 हा शेवटचा बॉल. धीम्या गतीने टाकलेला बॉल प्रतीकसाठी अगदी चांगला बॉल होता परंतु इथे मोठा फटका त्याला कन्वर्ट करता आला नाही आहे त्यामुळे फक्त सिंगल रन मिळेल या बॉलवरती. आणि या सिंगलच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर केगाव टीमची धावसंख्या स्कोअरकार्डमध्ये लागली गेल्या 2 गडीबाद 58 धावा. आता येणारे बॉल असेल 24 षटक असतील 4. देवांश इलेव्हन चिंचपारा टीमला मात्र 59 रनची गरज. पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे मित्र समालोचक ओमकार शेट्टे वाकण. तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. देवत टीम कॅप्टन बघा आपण प्रत्येक सामन्याला वेळ घेतला ही सूचना आमच्या आयोजकांकडून आली आहे. एकाने या टॉस करून घ्या. टॉससाठी या पण एकाने कोणीतरी आणि या साई संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल आहे. इथे टॉस केला जाईल. थँक्यू. तर टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन आदरणीय मान्यवर या ठिकाणी रवी भगत माझ्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. सन्माननीय रवी भगत साहेबांच्या शुभासे टॉस केला जाईल. सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना. सामना सामना असेल 4 षटकांचा याची नोंद घ्या. दोन्ही टीमला शुभेच्छा. आदरणीय रवी भगत साहेबांच्या शुभासे मी हा टॉस संपन्न करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि मान्यवर त्या ठिकाणी आहेत दोन्ही कॅप्टन सागर आणि एका बाजूनं अनिकेत. मोठी लढत असेल. देवत म्हणजे आपल्या परिसरातील हा संघ आणि एका बाजूनं साई कर्णाला परिसरातला हा संघ. या दोन टीमला शुभेच्छा आणि टॉस लागला आहे. देवत टीम बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आपण लगेच सामना संपला की सागर निर्णय घ्या आणि मैदानात ताबा घ्या. तर ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे समालोचक ओमकार शेट्टे वाकण. थँक्यू सो मच रोशनदादा पाटील तारा यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आणि त्या आधीची मॅच फार रंगली. समालोचन देखील तितकं सुंदर रंगलं. मच्छिंद्र पाटील अर्थातच मॅक्स यांचा आवाज आपण ऐकलात. आता आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. आलेल्या सगळ्याच लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि जे प्रेक्षक साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातनं आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला टीम आहे देवांश इलेव्हन चिंचपाडा आणि फाईट करतीये समोर टीम केगाव. आणि केगाव म्हटलं की एक नाव अगदी समोर येतं. या गावाच्या क्रिकेटची ओळख अर्थातच प्रतीक ठाकूर गुड्डू त्याच्या बॅटमनने रन्स आल्या. संदेश ठाकूरनं फार चांगली साथ त्याला दिली आणि एक मोठं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं. धावा बनवल्या टीम केगावनं पहिल्या सत्रात बॅटिंग करताना. 58 आणि 59 लक्ष या मॅचमध्ये त्यांनी ठेवलं आहे प्रतिस्पर्धी बलाढ्य देवांश इलेव्हन चिंचपाडा टीमसमोर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 433 बनवल्या बॅटिंग करताना इनफॉर्म ऑस्ट्रेलियन टीमनं. प्रत्येकजण म्हणत होता की हा सामना आता संपलाय. अनेक प्रेक्षक जे मॅचचं तिकीट पेट करून ग्राउंडवरती आले आणि काही जणांनी मैदान पहिल्या इनिंगनंतर सोडलं तदनंतर त्याच मैदानावरती रेकॉर्ड बनला. 433 उत्तर देताना आफ्रिकन टीमनं बनवल्या 437. आजच्या रात्रीतल्या 58 देखील तितक्याच मोठ्या आहेत कारण 24 बॉलमध्ये त्या बनवले टीम केगावनं. त्याचं प्रतिउत्तर 59 धावेनं अर्जुन परदेशी ज्या टीमचा सरसेनापती आहे आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आलाय. जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून ओमकार केणी सेवानिवृत्त भारतीय सैनिक सुजित किसन हातमोडे पर्सपे त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत गावदेवी क्रिकेट क्लब उसरली यांच्या वतीनं. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. आपल्या सगळ्यांचे कार्यसम्राट लाडके सरपंच विश्वासदा यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास
जरूर ठेवायला हवा आणि जर प्रयत्न तगड़े असतील तर यश देखील मिळेल, कारण हा सामना आता त्या कंडिशन्सला की इतनं दोन मॅचेस जिंकून तुम्ही आलात आणि आता छोटी मोठी युद्ध संपली आहेत, हे फार मोठं युद्ध आहे, कारण जिंकला तर एक चमचमदी ट्रॉफी पाहतीये तुमची वाट। अंपायर सज्ज, बॅटर सज्ज, मॅच ऑन। आमचे विद्यमान सदस्य आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब आणि गौरव धुमा साहेबांचं इथे शुभ आगमन, त्यांचं मोस्ट वेलकम स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं। चिंचपाडा इतना जास्त दूर नाही आहे, कदाचित या बॅटरनं अतिघाई संघटात नाही, रोडवरती जो बोर्ड असतो ना तो मच्छिंद्र सर येताना कुठेच पाहिला नाही। आणि पहिल्या बॉलवरती गरज होती का हा सगळ्यात मोठा प्रश्न अर्जुन परदेशी त्याला जरूर विचारेल, कारण दोन धावा कंप्लीट झालेत, बॉल बरोबर मिडविकेटला आहे, तर कॉल होता बॅटरचा। एक गोष्ट आहे, ज्यावेळी बॉल एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ लॉंग ऑन ऑन साईडला मिडविकेटला जातो, समोर राईटी बॅटर आहे अर्जुन परदेशी आणि तो कॉल त्याचा होता की ते तिसरी रन बनती आहे की नाही, जर बॉल थर्ड मॅन फाईन लेग लॉंग लेग आणि कवर आणि पॉईंटला आला तर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर तुम्हाला कॉल करतो, कारण तो चेंडू सगळ्यात आधी त्याच्या नजरेच्या समोर असतो। हे क्रिकेटचं बेसिक आहे, ते फार महत्त्वाचं आहे। कॉलिंग जी होते ना, एस नो वेट अँड वॉच, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट। इथे तालमेल खराब, विकेट गेली आहे, शून्यावरती डायमंडक अर्जुन परदेशीसाठी हा भन्ना डिऑर्कर। पहिल्या बॉलवरती दोन धावा मिळाल्या, विकेट देखील त्याच्या सोबतीनं आली, एका बाजूला सुख एका बाजूला दुःख, सगळं काही सोबतीनं आलं। सुख दुःखांची जी ओंजळ आहे ना, प्रत्येकाला घट्ट पकडायची आहे, अर्ध्यांना सोडायचं आहे त्यातलं दुःख, अर्ध्यांना पकडून ठेवायचं सुख, अर्थातच विजय तो कोणाला मिळणार, कारण यश अर्थातच सक्सेस, त्याची एक छोटीशी डेफिनेशन आहे माझ्या भाषेत, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, यू क्रिएट हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस। यशाचा एक प्रवास, त्याचा अंत कधीच होत नाही, जर तुम्ही मेहनत करताय तर ते तुम्हाला नक्की मिळणार। न्यू बॅटर इंटर झाला आहे राकेश भोईर, तेज तर्रार लेन बॉल होता, पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त उसळी मिळाली, सरप्राईज बाउन्स ज्याला आपण म्हणू शकतो, आणि हा चेंडू जातो आहे या ठिकाणी निर्धाव गोलंदाज पियुष ठाकूर, चांगली बॉलिंग करतोय। तीन बॉलमध्ये खर्च केले धावा, फक्त तीन, एक सांघिक यश टीम के गावला। ड्राईव्ह सुंदर आहे, ड्राईव्ह सुंदर आहे, फोल्डर देखील सज्ज होते, एक्स्ट्रा कवर सर्कलच्या आत, एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती रन झाले चार। अगदी संत, थोडीशी धक्कादायक, थोडीशी नाजूक सुरुवात आहे अर्जुन परदेशी, हे नाव विसरून कसं चालेल, संघर्षाच्या दुनियेतलं भरलेलं हे चालतं फिरतं विजयाचं पुस्तक आहे टीम चिंचपाडाचं, ज्याची काही पानं अजून पलटूच दिली नाही आहेत गोलंदाजानं, ती पानं जर का उमेश सर उलगडली गेली, अर्थातच मोठे फटके त्याच्या बॅटच्या पिटाऱ्यातनं आले तर 59 धावा फारशा दूर नाही आहेत, मात्र सध्या त्या लांब वाटू लागलेत, कारण पावरप्लेमध्ये एकही चार एकही सहा नाही आहे मागच्या पाच बॉलमध्ये। अंतिम बॉल देखील पियुष ठाकूरच्या नावावर, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे अँड आफ्टर वन ओव्हर, पिवनचं पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळती आहे चार, एक गडी बाद चिंचपाडा। थँक्यू ओमकार, आणि त्यानंतर आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया। मी सी आर भोईर साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते निर्बल रेसिडेन्सीचे आदरणीय निलेश शिंदे साहेबांचा आपण इथे सन्मान करूया। आदरणीय निलेश शिंदे साहेब, निर्मल रेसिडेन्सी यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे विनंती करतो, सी आर भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण इथे सन्मान करूया। आमचे आयोजक सी आर भोईर साहेब, यापुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत, निलेश शिंदे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल, आणि त्यानंतर अरविंद भगत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते, विजय पाटील जे निर्मल रेसिडेन्सीचे आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करूया। आदरणीय विजय पाटील साहेबांना विनंती आपण देखील यापुढे आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा, अरविंद भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपर्यंत केला जाईल। अरविंद भगत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण व्यासपर्यंत करावा, विजय पाटील साहेबांचा, आणि त्यानंतर जितेंद्र भगत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते, किरण भगत साहेब
जे निर्मल रेसिडेंसी जे आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करूया. आदरणीय किरण घरत साहेबांना विनंती आपण देखील यापुढे आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जितेंद्र भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठात केला जाईल. ओ टू ओमकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल आहे चार. एक गडी बाद बाडन बाडमध्ये होता, ऑन साईडला काढला बाहेर, काऊ कॉर्नरला, लॉंग ऑन वन ऑफ फील्ड, सिंगल झाली आहे कम्प्लीट आणि एका रनच्या मदतीनं धाव फलकावरती धावात एक गडी बाद पाच. टार्गेट 59 54 धावेचा प्रवास अजूनही बाकी आहे. अर्जुन परदेशीला आता म्हणावं लागेल, अंधिया आ जाओ खुलकर मैं चराग तूर हूँ, मुझसे टकराने का तुमको भी मजा मिल जाएगा. अडचणी येऊ द्यात. अर्जुन परदेशी समोर आहे, त्यांना देखील समजेल की लढवय्या योद्धा कोण आहे. शॉर्ट ऑफ लेन, ब्लाइंड स्ट्रोक, कम्प्लीटली ब्लाइंड स्ट्रोक. नजर हडी दुर्घटना, पहिली गेंद बेगडी. त्यानंतर आपण पाहिलं तर फटकेबाजी देखील थोडीशी अंधाधुंद होती आहे, कारण वेग बोलतो आहे. सध्या केगावच्या बॉलर्स आधी पियुष ठाकूर आणि त्यानंतर संदेश ठाकूर, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम टीम केगाव, बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. वाईड यॉर्कर रिटर्न क्रीजच्या बाहेर, एक्स्ट्रा रन मिळणार. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी आता चांगलं झालंय, एक्स्ट्रा रन पहिली आली आहे या मॅचमधली. 59 मोठी इन्व्हेस्टमेंट व्हायचं आहे, त्या धावा कशाप्रकारे रोखल्या जातील. मागच्याच मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण म्हणालो 2 ओव्हर 12 रन्स असताना की मॅच बदलायला 1 ओव्हर पुरेसं आहे. पहिल्याच अगदी 17 ते घडलं, 27 रनचं षटक पाहायला मिळालं. खोलवटप्पाचा बॉल खोदून काढला, या बॉल चला डीपमध्ये समोर लॉंग ऑनला आणि एकच धाव, एकच धाव. अर्जुन परदेशीची जी बॅट आहे ना, सध्या बॉलपासून नाराज, कनेक्शन ठीकसं नाही आहे. पायचा बॅटर न्यू इंटर झाला आहे राकेश भोईर, तो देखील 3 बॉल 2 रनवरती खेळतो आहे. टार्गेट 24 बॉल 59, सरासरी जवळजवळ आता 15 जास्त. टप्पा पडल्यानंतर लेंथवरनं हलकासा काटा बदलत असताना फार चांगलं व्हेरिएशन केगाव टीमकडे, आणि टीम सांगती आहे विजयाच्या आज आम्ही प्रबळ दावेदार आहोत. लक्ष ठेवा आमच्याकडे, आज आम्ही फक्त मॅच जिंकण्यासाठी नाही, मैदान गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी उतरलंय गाव, नाव केगाव. शॉर्ट ऑफ लेन, गती जास्त होती, लेट झाले. फटका टीम करत असताना पूल आणि बॅकवर्ड स्कोअर लेगवरनं क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. थ्रो थोडासा वेगळ्या शैलीनं आला, मात्र बॅकअप फार लवकर दिलं गेलं, एकच सिंगल मिळाली आहे. म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न हो, और एक के दुखे से क्या मुकाबला जीत पाएगी देवांश लेवन, चिंच पड़ा के गाँव के सामने जब तक चौके और छक्के ना हो. चौका षटकारांची गरज. बाडन पाड मध्ये अजून एक चांगला बॉल, वेग तर आहे आणि व्हेरिएशन देखील. पहिला बॉल गुड लेन, तदनंतर रिटर्न ग्रीजच्या बाहेर, तदनंतर फुल्लर लेन, तदनंतर बॅटन पाडमध्ये, तदनंतर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, तदनंतर त्याची जी स्ट्रेंथ आहे खोलवटप्पाच्या बॉल, अर्जुन परदेशीला आज तेच टाकले गेलेत. केगावांना आज फार मोठा अभ्यास करून आली आहे की विकेटवरती काय घडतं, विकेटवरती कशाप्रकारे खिचडी पकवली जाईल, जिचा आनंद आज आपल्या खवय्यांना मिळेल. आणि आज तो आनंद पियुष आणि गोलंदाज संदेश ठाकूरनं दिला. यस रोशन दादा, रक्षक सोसायटी 1, 2, 3 आमचे सर्व सदस्य, आपण आपणास विनंती आहे, खास करून आमच्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विश्वासी भगत साहेबांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. रक्षक सोसायटीचे आमचे सर्व मेंबर, अध्यक्ष किंवा सदस्य, पदाधिकारी सर्वांना 1, 2, 3 खरं तिन्ही क्षेत्रातील आमचे या खरं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आज आपण पाहिलं खरं तर विश्वासी भगत साहेब, खरं तर राजकीय दृष्टिकोनात आपण पाहिला तर गावाचा विकास, आपल्या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच एक ध्यास या उक्तीप्रमाणे सातत्याने आपल्या समाजाशी जोडणारे असे हे व्यक्तिमत्व, जनसेवा ईश्वरसेवा मानणारे, खरं तर समाज कल्याणाचा वसा हाती घेतलेले जाज्वल व्यक्तिमत्व आहेत म्हणजे आदरणीय विश्वासी भगत साहेब यांचा आवर्जून उल्लेख करू. आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आज मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठात. या स्वामी फार चांगलं कार्य आहे विश्वासा, त्यांचं तब्बल 15 वर्ष सरपंच या पदावरती अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. सुंदर बॉलिंग आहे, आधी 2 फास्ट बॉल आणि शॉर्ट टर्म क्रिकेट 4 ओव्हरची मॅच, तुमच्याकडे 2 लेफ्ट हँडेड, 1 फास्ट आणि 1 स्पिनर आहे, तर मी म्हणेल तुमचा बॉलिंग युनिट फार चांगला आहे. या मॅचमध्ये अगदी तसंच काही पाहायला मिळतं, 2 वेगवान बॉलर आणि आता फिरकी पट्टू आलाय. उजवा हाताचा विकेट मिळणार, बॉल हवे ते नाही, फाईन स्लीपला अगदी बाजूला केलं, फाईन लेग सेट केला होता, त्याच्यामुळे हा सेफली लँड झाला. तर याच दरम्यान आदरणीय निकेश पाटील चिंचपाड नगरीचे आमच्या मान्यवर यांना विनंती आपण देखील या बासपटवरती, आणि त्यानंतर विनोदा केणी आपणास देखील विनंती आपण देखील या बासपटवरती, आपलंही सहर्ष स्वागत.
राकेश दादा आणि त्यांची टीम सातत्याने अतिशय चांगले काम करती आहे. राकेश दादा भोईर असतील आणि त्यांचा पूर्ण गावदेवी क्रिकेट क्लब उसारली संघ. बॉल चालला थर्ड मॅनला आउट, फास्ट चेस फिल्डरसाठी अडवलाय बॉल. फायनली हाताला चाटून पुसून निघून गेलाय थर्ड मॅन माउंडलँच्या बाहेर रश्मीधीर चार. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर. बरोबर आहे, एक नंबर काम आहे म्हणून तर एवन क्वालिटी साठी त्यांना ओळखलं जातं. त्यांच्याबद्दल देखील चर्चा पहिल्या रात्रीपासून होती. आजची अंतिम रात्र, पाचवी रात्र या क्रिकेट टुर्नामेंटची चर्चा जरूर करू आपण त्या नावाबद्दल ज्या स्पर्धेचे प्रणेते आहेत. बॅकफूटला आले, ऑन साईडला खेळायचं होतं, लास्ट मुमेंटला मनसुबा बनवला की लॉंग ऑफला क्लिअर करणार, जमलं नाही आहे, फिल्डर होते त्या ठिकाणी. ऐकूया पुन्हा एकदा आपण या स्पर्धेचे प्रणेते विश्वाजी भगत साहेबांवरती, त्यांच्या जीवनावरती आधारित, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व या संगीताच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. या स्पर्धेचे प्रणेते विश्वाजी भगत, त्यांच्याबद्दल जर राकेश दादा म्हणायचं झालं तर फक्त इतकंच म्हणेल ना, मैं गिराना मेरे उम्मीद के मीनार गिरे, ना मैं गिराना मेरा उम्मीद के मीनार गिरे, अरे मुझे गिराना में कई लोग हजारों बार गिरे, मुझे गिराना में कई लोग हजारों बार गिरे. जनतेच्या मनाचा राजा विश्वाजी भगत आणि त्यांच्या स्वप्नात ना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करता. पाचव्या रात्रीमध्ये पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष ज्या स्पर्धेच्या ट्रॉफीकडे लागलं आहे की आज सरपंच चषक कुठे जाणार, दैवतला जाणार की ही ट्रॉफी आहे ती साईला जाणार की या मॅचमधनं आपलं नाव केगाव कोरणार. आणि त्याआधी इंटर झाली आहे टीम सुपर फोरमध्ये वाघिवली वाडा, ज्यांनी एक संघर्षभरा इतिहास याच मैदानावरती नोंदवला. अजून एक विकेट डाऊन, एक तरफा सामना कुठल्याही फ्रेममध्ये सध्या तरी वाटत नाहीये की टीम देवांश इलेव्हन चिंचपाडा खेळतीये, जी मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखली जाते आणि सध्या स्ट्रगल स्ट्रगल मैदानावरती सुरू आहे. कम ऑन डीजे. डीजे योगेश अग्रवाल त्यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं अग्रिकॉनचे कुलस्वामीने. आयुष्यात प्रत्येक जण सुख शोधत असतं. सुख शब्द अगदी छोटा आहे, सहजासहजी सापडत नाही. फक्त कारल्या डोंगरावरती जाऊन बघा, सुखाची अनुभूती अगदी स्वर्गासारखी तिकडेच मिळते, कारण तिथे नांत अग्रिकॉनचं कुलदैवत ऐकवी रामाऊलीचं दर्शन देखील तुम्हाला आम्हाल. सहा बॉल सहा षटकार जरी आले ना, तरी देखील हा सामना आता जिंकू शकत नाही आहे, कारण बॉलिंग युनिट फार चांगली कामगिरी. प्रतीक ठाकूर देखील आता सज्ज झाला. बॅटची कडा, विकेट मिळू शकते. यस, यष्टीरक्षकानं टिपली कॅच. प्रतीकच्या चेहऱ्यावरती स्माईल आणि आता टीम केगाव म्हणत असेल हे स्माईल बहुत कुछ बया करती आहे. विकेट डाऊन. थँक्यू. उम्मी बघा, खरं तर स्पर्धेच्या आता अंतिम रात्र आहे आणि मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक आहे. अनिलजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक मिळाली. तर या स्पर्धेमध्ये एका रनसाठी एक गुण असेल एक पॉईंट आणि एका विकेटसाठी असतील पाच पॉईंट. आणि आता गुड्डूला देखील विकेट मिळत आहे म्हणून तर आपण दुसऱ्या भाषेत म्हणालो ए स्माईल बहुत कुछ बया करती आहे. आता गुड्डू देखील प्रयत्न करतो. चार सहा चालतील, विकेट हवी आहे, विकेट हवी आहे. बाउंड्री वाचवली आहे, वाचवली आहे बाउंड्री. एक सिंगल मेल त्या ठिकाणी टीम दिवांश चिंचपाडाला. पराभवाचं अंतर किती कमी केलं जाणार हा प्रश्न बाकी आहे. सन्माननीय नामदेव भगत साहेबांचा मी ते सन्मान करतो. आदरणीय नरेश भगत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय नामदेव भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठ अधिकारायचा आहे.
आज सगळ्या आयोजकांना आपण रेड जर्सी मध्ये पाहतोय, अतिशय सुंदर ड्रेस कोड्स, कॅच सोडली आहे, कदाचित ही कॅच जर आजच्या रात्रीमध्ये महागडी पडेल या मॅचमध्ये की येणाऱ्या काळामध्ये, मॅचमध्ये तर नाही, प्रत्येक विकेटसाठी 1000 रोहन म्हात्रे कोहली कोपर यांच्याकडून देण्यात येईल. एकतर्फा सामना जो संघर्ष हवा होता तो कुठेही नाही आहे, होतं क्रिकेटमध्ये कधी यश कधी अपयश या सगळ्या गोष्टी घडतात, हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहत होता. सुंदर बॉल, सुंदर बॉल टप्पा पडल्यानंतर बॅक ऑफ द हँड टॉस होताना तुम्ही पाहिला. समालोचक एका बाजूला आहेत मच्छिंद्र पाटील सर, एका बाजूला रोशनदादा, एका बाजूला आहेत चिंचपाडाचे स्माईल पूर्णपणे गाब उमेश भोईर. प्रत्येकाला गावाचा अभिमान असतोच, असायलाच हवा, गावाचं गाव पण आणि गावाचं नाव फार मोठं असतं, आणि आज उमेश भोईर यांनी ते आपल्या लेखणीने मोठं केलं आहे. गोल्डन फिंगर ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट आज स्कोर, आणि फार चांगली कामगिरी त्यांनी केली, मात्र टीमने नाही. परबाबाचा धक्का मिळाला, टीम चिंचपाडाला, हार्ड लक म्हणूया आपण देवांश टीमला आणि अभिनंदन करू.